अंगणवाडी कर्मचारी संघटनांमार्फत अमरावती जिल्ह्यासह राज्यात अंगणवाडी सेविकांनी 4 डिसेंबर पासून संप पुकारला असून त्या संपाला 41 दिवस होत आहेत. आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 सेविका यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा संप आणि आमचे साखळी उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हा, मी चंदा वानखडे, अंगणवाडी सेविका, अमरावती जिल्हा. आम्ही सिटू तर्फे बसलेला आहो. आमचा संप 4 डिसेंबर पासून बेमुदत संप चालू आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा पूर्ण महाराष्ट्रभर संप चालू आहे, तरीही शासनाला अजूनही जाग आलेला नाही. आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या अशाच संप चालू राहणार आहे. आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहे की आमचं मानधन नको, आम्हाला वेतन हवे आहे आणि पेन्शन लागू करावी आणि ग्रॅज्युएटी जी सरकारनं लागू केली आहे ती ग्रॅज्युएटी अजूनही मिळालेली नाही. त्यासाठी आम्ही आजपासून उपोषणाला बसलेले आहे. आम्ही प्रत्येक जण 10 जणीचं साखळी उपोषण करणार आहे आणि शासनानं आमचं ऐकून घ्यावं, कारण आज 10 हजारावर घर चालत नाही. सेविकाला 10 हजार आहे आणि मदतनीसला 5 हजार आहे. यावर आमचं पूर्ण कुटुंब चालत नाही. आरोग्य असते, शिक्षण पाणी असते मुलांचं, यावर काही होत नाही. त्यामुळं आमचं शासनानं ऐकून घ्यावं. जर शासन आताही जागा झाला नसेल तर आम्ही याही पुढं तीव्र आंदोलन करण्याचं आमची ताकद आहे. आमच्या सगळं सेविका आता आक्रोश झालेल्या आहे, पूर्ण खचून गेलेल्या आहे. 1.5 महिना झाला आमचं अजूनही शासनाने काही ऐकलेलं नाही. जर यापुढं जर शासन ऐकणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत. नाही.